नमस्कार, मी विजय अनंत पारगावकर, मुक्काम पोस्ट खांडगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। इथून शासन, कृषी विभाग आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित केल्या आहेत, त्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आणि आता आम्ही बीज प्रक्रिया कसे करायची ते तुम्हाला सांगतो। आता आम्ही भाताचं शुभांगी 1 किलो घेतलेलं आहे, त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही रासायनिक प्रक्रिया करून ते भात थोडा वेळ सावलीत सुकवलेला आहे। त्यानंतर बायोला 125 ml घेऊन ते मी त्या भातावर प्रक्रियेसाठी थोडं 25 ml मिक्स करून त्या भातावर असे घालत आहे। आणि हे सगळं एकत्र मिक्स करून नंतर थोड्या वेळाने हे भात सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे प्रक्रिया केलेलं भात याचे शक्ती पांढऱ्या माती शक्ती वाढवण्याची शक्ती वाढलेली असून ऊनच चांगलं आहे आणि याचं भरघोस पीक येईल, त्यासाठी ही प्रक्रिया करणे आवश्यक आहे। आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आरसीएफचं पायला हे काय म्हणायचं पायला जे जैविक बीज प्रक्रियेसाठी वापरून आपली भरघोस पीक घ्यावं अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो। आणि दोन शब्द पूर्ण करतो।